सिरमे दीपचंद महाविद्यालय 11वी विज्ञान शाखे वाढीव तुकडी द्या या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात शाळा बंद आंदोलन सेलू येथे करण्यात आले. इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत सेलू येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त तुकडीची मान्यता देऊन विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ यांच्या उपस्थितीत 20 जुलैला विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढून शाळा बंद आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्यासाठी चांगलाच कल वाढला असून दरवर्षी 1000 विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतात, परंतु पुढील अभ्यासक्रमासाठी त्यातही विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यांना स्थानिक स्तरावर प्रवेश मिळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. अनेकांना आर्थिक तंगीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे, परंतु विद्यार्थ्यांची अडचण व शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना प्रवेश द्या या मागणीसाठी हा धडक मोर्चा काढून शाळा बंद आंदोलन करण्यात आले. सेलू येथे अतिरिक्त विना अनुदानित तुकडीची त्वरित मान्यता देण्यात यावी व गुणवत्तेची अट शिथिल करून मागेल त्याला विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सेलू येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे. या महाविद्यालयात यंदा 10वीच्या वर्गातून 282 विद्यार्थी यशस्वी झाले व मागील वर्षी या महाविद्यालयात 173 विद्यार्थ्यांना वर्ग 11वीमध्ये विज्ञान शाखेकरिता प्रवेश दिला होता, परंतु यावर्षी प्रवेशाची क्षमता 60 विद्यार्थी इतकीच ठेवण्यात आली असून अनेकांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. काही महाविद्यालयात 11वी विज्ञान शाखेची विना अनुदान तत्वावर विज्ञान शाखेची तुकडी असूनही विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये उकळले जात आहे. हा अन्याय थांबवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांनी केली आहे. या मागण्याकडे लक्ष देण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात एका तुकडीची ग्रँड आहे, मान्यता आहे, आणि त्या शाळेत कमीत कमी 282 विद्यार्थ्यांना विद्यार्थी 10व्या वर्गातून पास झालेले आहे. आमच्या सेलू तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 2 ते 3 हजार विद्यार्थी 11वी प्रवेशाकरिता व अर्ज करीत आहे आणि त्या शाळेत फक्त 60 प्रवेशाची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. आता तुकडी जर मान्य झाली नाही तर नंतर पुढची रूपरेषा काय? तुकडी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही या आंदोलनानंतरही तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि ते आंदोलन अख्खा जिल्हाभर गाजू. या आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रशांत झाडे, विद्यार्थी प्रतिनिधी मयूर दांडेकर, प्रतीक सुरकार, नितीन देवरे, गौरव हटवार, संकेत सुरकार, मुकुल खोडकेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभय बेदमोहता, जी न्यूज, सेलू.